सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात काँग्रेस पक्षाकडून शहर व जिल्हा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या। मध्य मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या इच्छुक आहेत। सोलापुरात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून शहर व जिल्हा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। काँग्रेसचे निरीक्षक शरद रणपिसे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मी इच्छुक असल्याची मुलाखत दिली। तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात गेली 10 वर्षापासून आमदार म्हणून मी संघाचं नेतृत्व करते असा खुलासा करत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मला उमेदवारी मिळावी अशी मागणी देखील केली। तर सोलापूर शहर मतदारसंघावर मोची समाज आणि मुस्लिम समाजाचा दावा केला होता, त्या अनुषंगाने विचारलं असता आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन्ही समाज मला पाठिंबा देणार असल्याचा खुलासा केला आहे। काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी इंटरव्ह्यूज आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने आज इथे शरद रणपिसेजी महाराष्ट्र प्रदेश वरून आदरणीय आमदार आणि त्या अनुषंगाने आज इथे या ठिकाणी इंटरव्ह्यू झाला आणि आपण फॉर्म त्यांना सुपूर्त केला। काय आपण इच्छुक म्हणून मुलाखत दिलेली आहे उमेदवारांची, पण एकंदरीत पाहता मोची समाज आणि मुस्लिम समाजाने आपल्या मध्यच्या मतदारसंघावरती दावा केला आहे, याबद्दल आपण काय सांगा? असं काही नाही आहे, कारण का दोन्ही समाजाचे जे दिग्गज पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमच्या बैठकी झाल्यात आणि त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे असं त्यांनी जाहीर पण केलं आहे। एवढंच की त्या गोष्टीला आम्ही प्रसिद्धी दिली नाही, पण आता तुम्ही विचारलं ह्या अनुषंगाने मी आपल्याला सांगितलं। मी गेले 10 वर्ष शहर मध्यमध्ये काम करते आणि तळागाळात करते, तर जिथे काम केलं अर्थात कामाची पावती आणि कामाच्याच आधारावर आतापर्यंत आम्ही इलेक्शन लढलो आणि ह्या पुढे देखील तेच करतो। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।